नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार दिनांक 11 मे 2024 का संपूर्ण राशिकाळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. क्रोधीनाम संवत्सर आहे सूर्याचा. उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी आहे. नक्षत्र मृग आहे. योग सुकर्म आहे. दिवसाचा जो तरण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिकाल आहे तो सुरुवात होईल 5:47 ते 7:26 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:59 ते 12:47 असणार आहे. गुलिकाल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहूकाळ आहे तो सुरुवात होईल 9:05 ते 10:44 आणि यमखंडकाळ दुपारी 2:02 ते 3:41 असणार आहे. राहूकाळ आणि यमखंडकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळ आणि नेपच्यूनबरोबर केंद्रीय करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या तृतीय स्थानचंद्राचं भ्रमण आहे. वेयातल्या मंगळ आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कर्ज राहील. ट्रॅव्हलिंग जास्त होईल. परंतु कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस असा काही गोष्टी करू नका. एक्झर्शन थोडं जास्त जाणार. थकवा थोडासा जास्त जाणाऱ्यासारखा वाटेल. कामामध्ये अडथळे येतील. कुठल्याही प्रकारचे कमिटमेंट प्रॉमिसेस करू नका. दिवस संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय स्थानचंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या मंगळ आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचे खर्च किंवा इन्व्हेस्टमेंट याकडे लक्ष द्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण खर्च किंवा इन्व्हेस्टमेंट करू नका. याचप्रमाणे पैशाच्या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दशमातला मंगळ आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आज तुम्हाला तुमच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. छोट्या मोठ्या कारणांवरून तुमचा तोल जाण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर सुद्धा नातेसंबंध चांगलं राखणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास. कर्क राशीच्या वेयस्थाना चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या भाग्यातला मंगळ आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आजचा जो दिवस आहे त्याच्यामध्ये तुमची कामं होताना कठीण बसेल. महत्त्वपूर्ण कामामध्ये अडथळे येणं, अंगीकृत कार्यात अपयश येणं किंवा काही अंदाज चुकणं अशामुळे थोडंसं डिप्रेशन आजच्या दिवशी जाणवू शकेल. काळजी करू नका. 1-2 दिवसात गोष्टी नॉर्मल होतील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास. सिंहराशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमाचा मंगळ आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आर्थिक संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. मित्रपरिवाराबरोबर व छोट्या मोठ्या गोष्टी आदिवासी प्रसंग निर्माण होतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास. सिंहराशीच्या 10व्या स्थानचंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या मंगळ आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असतील तेव्हा मग त्याच्या विषयी घेऊ नका. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारांच्या नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास. तुळ राशीच्या भाग्यस्थानचंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या मंगळ आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. आजचा दिवस आहे तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगले दिसत येईल. मात्र कुठल्याही प्रकारचे निर्णय भविष्याच्या संबंधी अजिबात घेऊ नका.
छोट्या मोठ्या कारणांसाठी सुद्धा थोडासा वेळ घ्या. महत्त्वाचं म्हणजे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 8व्या स्थानी चंद्राचा भ्रमण आहे. पंचमातल्या मंगळ आणि नेप्च्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भात तर आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील. जर तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा छोट्या मोठ्या कारणाने वादविवादाच्या प्रसंग उद्भवतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 7व्या स्थानी चंद्राचा भ्रमण आहे. चतुर्थातल्या मंगळ आणि नेप्च्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर नातेसंबंध आजच्या दिवशी टोकाची होण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात काळजी घ्या. घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुद्धा बिघडण्याची शक्यता राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या स्थानी चंद्राचा भ्रमण आहे. तृतीयातला मंगळ नेप्च्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आजचा दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. तुझं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणच्या व्यक्तींपासून थोडंसं सावध राहणं महत्त्वपूर्ण राहील. महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात येऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 5व्या स्थानी चंद्राचा भ्रमण आहे. त्याच्या मंगळ नेप्च्यून बरोबर हा चंद्र केंद्र असणार आहे. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्या ठिकाणी वादविवादाचे प्रसंग उद्भवतील. त्याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा मोठे निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 4व्या चंद्राचा भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असताना मंगळ आणि नेप्च्यून बरोबर हा चंद्र केंद्र असणार आहे. आजचा जो दिवस आहे तुम्ही घरात राहणं पसंत कराल. आराम करणं पसंत करा, पण तो आराम मिळणं कठीण बसेल. घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाच्या प्रसंग उद्भवतील. त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 11 मे 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.